काय आव्हान वाटतं मॅचमध्ये? आव्हान असं आहे की त्यांची टीम चांगल्या मॅचेस जिंकून आले आहे, सो ऑब्व्हियसली यु नो आम्हाला आव्हान आहे की आमचा जो ए गेम आहे, जो बेस्ट गेम आहे, तो आम्ही या मॅचमध्ये खेळलं पाहिजे, यु नो जर का आम्हाला चांगले पॉईंट्स पाहिजे असतील तर. सो वी आमचा तोच प्रयत्न असेल की यु नो एक चांगली कामगिरी करून पुढच्या 4 सामन्यामध्ये या सामन्यातून जास्तीत जास्त पॉईंट मिळवण्याचा. पुणे छान वाटते की नाशिक वातावरण? सर पुण्यात जन्मलो आहे आता तर पुणे छानच वाटणार, पण नाशिक पण ऑब्व्हियसली वातावरण खूप नेहमीच चांगलं असतं, विकेटवर खेळायला मजा येते, हॉस्पिटॅलिटी सगळं चांगलं असतं, सगळे लोक खूप आवडीने इथे मॅच बघायला येतात, ती एक मोठी गोष्ट आहे. पुण्यात एवढी लोकं मॅच बघायला येत नाहीत, पण नाशिकमध्ये नेहमी ग्राउंड पूर्ण भरलेलं असतं, लोकांचा प्रतिसाद खूप चांगला असतो, सो खूप चांगली गोष्ट होते महाराष्ट्रासाठी. एक शेवटचा प्रश्न की आता परत कसोटी अश्विन आहे, पृथ्वी आहे, त्यांना चान्स मिळत नाही, अश्विन आहे, तर कसं वाटतं काय? सर मला काहीच आयडिया नाही, ते ऑस्ट्रेलियात काय चालू आहे आता ते कोच आणि कॅप्टन ठरवणार, इथून मी कसं सांगू काय फटका काय बसू शकतो? मॅच जिंकलो आहे आपण मागची टेस्ट मॅच, तर मला काही वाटत नाही काही फटका बसेल, आपण चांगल्या मोमेंटममध्ये आहे आणि मी कॉन्फिडंट आहे की आपल्याला खूप चांगला चान्स आहे या सिरीजमध्ये यु नो सिरीज जिंकण्याचा. थँक्यू.